मंडळी नमस्कार. आज मी सांगोल तालुक्यातील सावे इमडीवाडी या गावामध्ये, सावे इमडीवाडीमध्ये माझ्यासोबत जे आहेत ते बापू इमडे. बापू इमडेंकडे मंडळी तब्बल 1-2 नव्हे तर 150 लहान मोठ्या प्युअर एचएफ गायींचा गोठा आहे. बापू यांनी ह्या गोठ्यामध्ये मोठी प्रगती केली. अनेक वर्षापासून त्या ठिकाणी दूध व्यवसाय करताय. बापूंचा ह्या इमडीवाडीमध्ये असलेला हा गोठा मंडळी आता सांगोल तालुक्यामध्ये नव्हे, सोलापूर जिल्ह्या नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही या ठिकाणी फेमस झालंय. त्यामुळे राज्यभरातून नव्हे तर राज्याच्या बाहेरून अनेक शेतकरी मंडळी, अनेक दूध व्यावसायिक, अनेक डेअरी चालक मालक या ठिकाणी बापूंचा गोठा पाहण्यासाठी या ठिकाणी येतात. कारण बापूंच्या गोठ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी, वेगवेगळ्या प्रकारच्या टॉपच्या एचएफ गाई सुद्धा मंडळी या ठिकाणी आहेत. एचएफ गाईंमधून जास्तीत जास्त दूध देण्याकडे, दूध काढण्याकडे त्या ठिकाणी शेतकरी राजा त्या ठिकाणी वळतोय. इम्रोचा उपयोग, इम्रो नावाची पद्धत सुद्धा बापूंनी आपल्या गोठ्यामध्ये या ठिकाणी राबवली आहे. मंडळी या गोठ्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी त्या ठिकाणी बापूंनी त्या ठिकाणी सांभाळल्या आहे. माझ्या मागे जो आपण भला मोठा त्या ठिकाणी वळू बघताय, हा परश्या वळू आहे. प्युअर एचएफ गाईचा त्या ठिकाणी वळू आहे. या परश्या वळूचे वडील जे होते त्यांचं नाव सोन्यापासून निर्माण झालेला हा वळू आहे. आणि हा वळू, एचएफ गाईंचा वळू 150 गाईंच्या गोठ्यामध्ये बापू त्या ठिकाणी सांभाळत आहे. एचएफ गाईंचा वळू सांभाळताना अनेक प्रकारचे त्या ठिकाणी त्याला पूरक आहार त्या ठिकाणी दिला जातो. त्याच्यामध्ये अंडी असतील, तेल असतील, हे सगळं न देता केवळ पेंडीवर त्या ठिकाणी, आणि जे वैरण इतर गायींना दिली जाते त्या वैरणीवर हा परश्या नावाचा वळू त्या ठिकाणी बापूंनी सांभाळला आहे. 32 महिने याचं वय आहे आणि जवळपास 1250 किलोच्या पुढं या ठिकाणी परश्याचं वजन या ठिकाणी भरतंय. आणि हा परश्या ब्रिडिंगसाठी इमडे बापूंच्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी तयार झाला आहे. आणि या परश्यापासून आता पुढे चांगली टॉपची वंशावळ या ठिकाणी बापूंच्या गोठ्यामध्ये तयार होणार आहे. नेमकं या परश्याचं काय वैशिष्ट्य आहे, आणि एचएफ गाईमध्ये त्या ठिकाणी एकीकडे टॉपचं इंजेक्शनचा वापर केला जातो आणि पारंपरिक पद्धतीने एकीकडे त्या ठिकाणी वळू भरण्याचंही काम या ठिकाणी होतंय, नेमकं हे सगळं गणित कसं साधलं जातं आणि एचएफ गाईच्या गोठ्यामध्ये वळू का असावा तर ही टॉपचा ही सगळी माहिती 150 गायींचा गोठा सांभाळणारे बापू इमडे यांच्याकडनं आपण जाणून घेतो. बापू नमस्कार. नमस्कार बापू. आता एकीकडे इंजेक्शनने आपण गाई भरताय. नाही, इंजेक्शनच्या क्वालिटी व्हरायटी वेगवेगळ्या इथे, पण आपला हा जी परश्या नावाचा बैल आहे हा पायोनियर जातीचा. पायोनियर जातीचा असल्यामुळं त्याच्या पाड्या कमीत कमी 25 पासून 32 पर्यंत आपल्या गोठ्यात पिळे जायचा. बर बर. का तर दोन टायमाचा पहिला रूप आडी 11 महिन्यात आमची, 19 महिन्यात दुधाला चालू होणारी पाडी 25 पासून 32 पर्यंत आपल्या गोठ्यात तर पिळल्या त्या. बर. ह्या जातीच्या बैला मी हे ज्या वडिलाकडे जी पाड्या झाल्या त्या 25 ते 32 लिटर पिळते त्या. सोन्या नावाचा होता. ते 1400 किलो त्याचं वजन होतं. आज ह्याचं वजन 1250 पुढं वजन आहे. बर. आणि 32 महिने किंवा 32 महिन्याचं वय आहे हे. बर. आत्ता 4 दात पाडले ते ना, त्यामुळे हे जर अजून हिची बॉडी चांगली होणार आहे. बर. आता ही 150 गायींच्या गोठ्यामध्ये हा वळू आहे तुमचा. तुम्ही एकीकडे इमरो गाई आहेत, पाडे आहेत, आणि एकीकडे हाही वळू वापरताय. चांगलं कुठलं वापर चांगलं वाटतं मी एम्ब्रियो तर आता एकदम पुढच्या स्टेपचं झालं. पण ही आपली जे बैल आहे ती एचएफ मध्ये आणि ती एम्ब्रियो केलेली ती असते ती एकदम प्युअर जर्सी मध्ये येते त्या. त्यामुळं आपण एम्ब्रियो कडे वळू हळूहळू. आपल्यात आज आपल्या गोठ्यात 11 पाड्या एम्ब्रियो घ्या. आज 5 महिने गाब आहे त्या. आपण पहिल्यांदाच भरवताना प्युअर जर्सीचं भरवल्यामुळं आता त्या पाड्या आपल्या गाब जाऊन आता 5व्या महिन्या म्हणजे आपल्याला अजून 4 महिन्यानं त्यांचं एखाद्या किती दूध पिळते ते ही कळणार. याच्या वडिलाकडनं भरलेल्या गाई, त्या गाई तुम्हाला कसं दूध देते आता? आता आपल्या ह्या बैलाच्या वडिलाकडनं जी पाड्या तयार केल्या त्या आपल्या 25 पासून 32 पर्यंत पिळते त्या. आता सध्याला रोग बघायला येते आपल्याकडे त्या पाड्या. बरं. आता याची सुरुवात झाली का? ह्याची सुरुवात केली आता. बर. आतापासून सुरुवात केली. जवळजवळ त्या सोन्या नावाचा बैल होता त्या बैलाच्या आपण जवळजवळ 42 पाड्या 10,000 रुपये 3-3 दिवसात विकल्या. अजून 20 पाड्या बुकिंग आहे त्या. बरं. आता त्या बैलाने नाही त्या आपल्याला ह्या परीक्षेही आता त्या बुकिंगला द्यावं लागतं. बर बर. परीक्षेच्या बुकिंगला देतो. याचा आता वापर कसा होतो गोठ्यामध्ये? आता गोठ्यामध्ये गाय माझ्यावर आली, आम्ही इकडं खोड्यात घेतो, गाय दाब घालवतो.
दुसरं काय आपल्या घरच्या गोरक्षांना आम्ही वापरतोय. बर, आता याचं वजन 1250 किलोच्या पुढे तुम्ही म्हणताय. होय. मग गाय गाप घालताना मग कशी काळजी घेतात? मग गायचं वजन काय नाही, ही निसर्गाचा खेळ आहे. गाय आपल्या बी त्या मापाच्या जसं हे जे शरीर आहे तसंच आपल्या हे ज्या बहिणी ज्या आहेत त्यांचं शरीर तसंच आहे. परंतु आपण हा बैल ही बहिणी आहे त्यामुळं हा बैल आपण सोडत नाही का तर इनब्रिडिंग होत असतं. त्यामुळं आपण हा बैल आता त्या आपल्या हिजा बहिणी ह्यांच्यावर सोडत नाही. हिजा बहिणी जवळजवळ आपल्या गोठ्यात 55 आहे त्या. बरं, ती काळजी तुम्ही घेता. ती काळजी घ्यायची म्हणजे ही आपल्या त्या पाडेशावर ही भाव लागतोय ना त्याला. जसं माणसात आहे त्याच पद्धतीनं आपण इनब्रिडिंग होईल म्हणून त्याच्याकडं आपण गाप घालवत नाही. मग आम्ही बाहेरची शिमीनं मागून भरवतोय. तरी साधारण आता याचं वजनाच्या हिशोबाने मग ती गायचं वजन किती असावं लागतंय? काय नाही, गायचं वजन आपल्या 600 ते 700 किलो पर्यंत आहे त्याच गायी. बर, त्यामुळं काय अडचण आपणाला तर अजून आली नाही. बर, आता गाय भरल्यानंतर तुम्ही काळजी काय घेतात? मग परत गाय गाप घालवली, 1-2 तास आम्ही बांधून ठेवतो, बसू देत नाही. बर, आणि 2 तासानं तिला पुन्हा रोजच रेग्युलर चालू राहते. बर, नंतर खुराक वगैरे कसा? मग खुराक आपला दुधाया गायशांना 2 टाईम आहे ना, ह्या बाकी जी बिगर दुध आहे त्यांना 1 टाईम 1.5 किलो न टाकतोय आपण खुराक. बापा, तुमचा अनुभव मोठा आहे. गाय लावल्यानंतर किंवा गावन काळामध्ये किंवा त्याच्या अगोदर गाय आठवायच्या वेळेस काही काही लोक म्हणतात पाणी पण आठवायला पाहिजे. गाय आठवताना खरं शेतकऱ्याचा हितच चुकतंय. गाय आठवायच्या टायमाला समजा 7-8 लिटर जर पिळत असली आणि तिचं दिवस झाले तर 8 महिने तर अजून शेतकऱ्याला काय वाटतं आपण अजून 8 लिटर देते डेअरीवरचं तेवढंच पैसे येतात आपणाला. मग त्या गायला आठवायला कशाला? तसंच करून चालत नाही. 8व्या महिन्यात गाय पूर्ण आठवली पाहिजे, तिची पेंट वेगळी दिली पाहिजे. गर्भिणी म्हणून पेंट असते, ती पेंट दिली पाहिजे. तर शेतकरी काय करतोय, गाय आठवली तर आपल्या दुधाच्या पोत्यातली पेंट चढतोय. त्यामुळं गायची ताकद 5-2 महिने काळात आरी येते. आपण दूध काढायचं बंद केलं आणि पुन्हा तुम्ही दूध वाढीची पेंट जर चारली त्या गायला त्या पिंडीला काय उपयोगच होत नाही ना शरीराला. बरोबर, त्यासाठी गर्भिणी म्हणून पेंट असते, ट्रान्झिपीड असते, ज्या त्या कंपनी नाव वेगळं आहे ती 2 महिन्यासाठी त्या गायला चारावं लागतं. तर त्या गायला आपल्याला 3 गोष्टी सांभाळायच्या त्या. तिच्या पोटातल्या बाळाला आपल्याला मागचे येतात दूध दिली तेवढी दूध देण्याची ऊर्जा आणि स्वतःचं शरीर, ह्या 3 गोष्टी तिला 2 महिन्या काळात आपण सांभाळावं लागते. त्या आपण तिला जर आता दूध आटलंय म्हणून वाढलीच कडबा वाळला खुराक नाही चारायचं मग अशानं त्या गायची ताकद कमी येते. मागच्या येतात 12 पिळणारी गाय 8 ते 7 लिटर वर येत्या. आणि पाणी कमी करावं म्हणतो तसं काय असतं का पाणी? नाही, आठवायच्या टायमाला फक्त पाणी कमी म्हणजे किती, समजा आपली गाय 50 लिटर 40 लिटर पेट असली तरी 5-10 लिटर कमी. आणि आठवायने काळात तिला खुराक चारायचं नाही, फक्त पाणी कमी खुराक कमी वैरण कमी थोडी टाकायची आठोच तर 8-10 दिवस आणि पुन्हा रेग्युलरच्या मापात आपण वरचीवर वाढवून पेंट बदलून तिची ताकद वाढवली पाहिजे 2 महिन्या काळात. आता ही परीक्षा जी आहे तुमच्याकडं 1250 किलो वजन आहे, मग याचा खुराक काय काय बापू? त्याचा खुराक आमच्या ह्या आता बिगर दुधाया कालवडी येते ह्यांच्या बरोबर 1.5 किलोनच पेंट असते ह्याला सगळा. बर, दिवसाला फक्त? फक्त दिवसाला, रोज दुपारी 3 वाजता सगळ्यालाच पेंट चढतो. त्या वक्ताला ह्याला बी तेवढी 1.5 किलो पेंट असते. 1 टाईम का 2 टाईम? 1 टाईम. हा, बाकी काय इतर अंडी वगैरे तेल वगैरे काय नाही? तसला आमच्या ध्यानात येत नाही. ह्याचं शरीर तसं आहे, जात तशी आहे, त्यामुळे हे असं दिसते म्हणताना ती माणसाला वाटतं ही चारत असतील पण काय सुद्धा नाही. तिची जात तशी आहे, तिची क्वालिटी तशी आहे, त्यामुळे ती त्या पद्धतीनं त्याचं शरीर राहते. त्यामुळे इतर खुराक वगैरे काहीच नाही? काहीच नाही, दुसरं काय सुद्धा नाही. अंडी नाही ती, शेंगदाणा पेंड नाही, सरखी नाही, काहीच नाही. तुम्ही किती दिवस माझा सोन्याचा होता, किती दिवस तुम्ही इथे सांभाळला? सोन्याचा लय दिवस सांभाळला इथे. बर, आता परशा परशा आता आपल्याला आता ती दुसरी एम्ब्रिओ मधली 2 खोंड झाली होती, त्यामुळे जर परशा विक्री झाला तर विक्रीच करायचा नाद आहे. म्हणजे आपल्यापासून दुसऱ्या एखादा गोठा सुधारला तर चालला असं आमचं मत आहे. आता याची मागणी कशी झाली परशाची? मागणी आपण अजून बाजारला नेलाच नाही. आता आपली ती कोंड चालू आहे, ज्या स्टेपला आली ती, त्यामुळं ती विक्री करायचा नाद आहे आमचा.
पण 32 महिने आणि एवढं वय, खुराक काहीच नाही, तुम्ही काय म्हणताय? फक्त पेंड, पेंड म्हणजे नुसती गोळी पेंडच असते, ह्याला 1.5 किलो फक्त दिवसात एकदाच, एकदाच, बाकी इतर इतर काय सुद्धा नाही. मग वजा चारा, ऊस आहे, आता सध्याला मका मिळत नाही, ऊसावरच आहे. आता ऊस अन्न वाळली कुठे कडवे विचारतोय बापू. आता तुमच्याकडे इंब्रो केलेल्या गाई तुम्ही कालवाडी सांभाळताय, आता पारंपरिक पद्धतीने वळू पण सांभाळताय, मग शेतकऱ्यांना काय संदेश देणार तुम्ही? शेतकऱ्यांना हळूहळू आपल्या गायची कशी क्वालिटी आहे त्याच्यावर पुढच्या स्टेपचं सिमेंट भरवावं असं माझं मत आहे. रेग्युलर सिमेंट भरवलं तर तिला होणारी पाळी, गाय 12 पिळत असली तर पाळी होणारी 9 लिटर पिळते, तर गाय 12 पिळत असली तर आपल्या गायच्या पोटाला येणारी पाळी कमीत कमी 14 लिटर वर का जात नाही ह्याच्याकडे आपण, त्यासाठी सिमेंट कुठलं भरवायचं आहे त्याकडे लक्ष शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. बरोबर. तर मग ते आपण पुढच्या स्टेपला जातोय. आपण आता 9 वर्षापासून आपण स्टेप बदलत गेल्यामुळे आज 25 ते 32 लिटर, दुसऱ्या येतात 35 ते 38 लिटर पतूर आपल्या गाई दूध देते. एवढं आहे तर तुम्ही दूध हे करताय? 38 पुढे अजून गेलो ना, 38 लिटर आपल्या गोठ्यात गायच्या प्रणाऱ्या. तुम्ही आता बापू, तुमच्याकडे एवढ्या चांगल्या चॉपच्या गाई सुद्धा आहेत, पण तुम्ही तरी परंपरेने वळू सुद्धा सांभाळताय, मग काय याच्या मागचं गणित? याच्या मागचं कारण काय? आपलं वळूच आपला त्या क्वालिटीचा असल्यामुळं आपल्याला पाळणं भाग पडलंय, आणि आपल्या गाया जास्त असल्यामुळं सिमेंटला पैसे घालवायचं, सिमेंट कशा पद्धतीने लागतंय ह्याच्यापेक्षा आपल्या घरच्या पाड्या ज्या आम्हाला खात्री झाली ना, त्या सिमेंटच्या बैलाच्या पाड्या 25 खाली पिळत नाही, त्यामुळं आम्ही बैल ठेवलाय. बर, आता बैल ठेवलाय त्यामुळे तुम्हाला बैलाचा फायदा 100% होतोय? 100% म्हणजे आपला गोठा बैलामुळे तर पुढे आलाय. बर, शेजा वडलाकडे जी 55 पाड्या आज गोठ्यात आपल्या झाले, त्या गाया दुधाला 3-3 येत झाले, त्या गायची 35, 36, 38 शेवटपर्यंत पिळते गाय. आता याची पण तशी पैदास तयार होणार? आता ह्याची सुद्धा त्याच पद्धतीने होणार, सिमेनलच्या गाय ना, ते 35 लिटरच्या पुढे गाय तयार होती. 35 लिटर तर सदासदी पिळली पाहिजे गाय. बरेचसे शेतकरी गाय गोठा तयार करतात पण असे वळू काही ठेवत नाहीत, अशा शेतकऱ्यांना काय सल्ला? एक दोन गाय असल्यावर ठेवता येत नाही ना, बैलाचा खर्च ज्यादा, दोन गाय आपल्या कवा गाब जायचे, आणि त्यासाठी बैल सांभाळून परवडत नाही. किती गायींच्या मागे वळू पाहिजे, ठेवायला पाहिजे? 100 गाय झाल्यावर चालत एक बैल ठेवला तर. बर, याला बापू मालिश वगैरे काय? काय ना, आम्ही दुटला नाही 7 महिने झाला. आता 7 महिने दुटला? 7 महिने झाले दुटला नाही, सगळ्याच गाया दुटल्या नाही. द्या बर, पण असं मी बघितल्यानंतर असं वाटत असं तुम्ही मालिश करता काहीतरी खुराक? काय काय नाही, आम्ही त्याच्याकडे बघत सुद्धा नाही, त्याची पेंट खुराक ती गडी टाकते तर त्याच्यावरच आहे. ती सोन्या किती वर्ष सांभाळला बापू? सोन्या जवळजवळ 8-9 वर्ष होत आहे. आता परश्या किती वर्ष सांभाळणार? आता ही सांगतोय म्हणा, मी जर विक्री झाली तर विक्रीच करायचं आहे आपल्याला, नाहीतर तर ह्याच्या पुढच्या स्टेपची आपल्याकडे 2 आता एम्ब्रियो मधली बैल तयार झालेली, त्यामुळे त्याची क्वालिटी ह्याच्यापेक्षा ती जर्शीत मोडते ना. बरोबर. हा, त्या जर्शीमुळं प्युअर जर्शी झाली की त्याचं दूध राहतं येतोच, विषमुक्त दूध निघतं. कुठल्याही लॅबला जरी टेस्ट केलं तर विषमुक्त दूध निघताना आता सध्याला काय झालंय, त्या भेसळमुळं लोक इतके आजारी पडायला लागले. ती बरोबर, ज्या घरात मुलं लहान आहेत तिथं 1/2 लिटर तर दूध घेतलं तर ती भेसळचं दूध त्या मुलाला काय देत, त्या दुधापासून फायदा काय, त्यासाठी लोकांनी सुद्धा असं करायला पाहिजे. आपण 1 लिटरची पिशवी घेतली, 1/2 लिटरची पिशवी घेतली तर 1 दिवशी 100 रुपये घालवायचं, आपल्या लॅबला नेऊन दूध टेस्ट करायचं. मग जर विष मुक्त असलं तर घराकडे न्यायचे, विषारी जर त्यात दाखवलं तर तुम्ही घरला नेऊन तर काय करणार आहे, सगळं आपलं कुटुंब उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत आहे असं समजायचं. मग तर मंडळी आपण पाहिलं बापू इंबडे, मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे, 150 गायींचा गोठा त्या ठिकाणी सांभाळत आहे. यांच्याकडे जेव्हा परशा नावाचा वळू आहे तो फक्त 32 महिन्याचा आहे आणि वजन 1250 किलोच्या पुढे. या वळूला कुठल्याही खुराक मंडळी नाही, फक्त बापूंनी सांगितलं फक्त दिवसाला 1.5 किलो पेंड खाऊ घातला आणि 1.5 किलो पेंडीपासून एवढा ताकदवान वळू बापूंच्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी तयार झाला आहे. भविष्यामध्ये याला चांगला रेट मिळाला, चांगला दर मिळाला तर हा परशा त्या ठिकाणी बापू विकणार आहे, कारण बापूंच्या गोठ्यामध्ये इंब्रो केलेल्या गायींचे 2 वळू त्या ठिकाणी तयार झाले आणि त्याची पैदास त्या ठिकाणी बापू घेणार आहे.
बापूंनी सांगितलं की सोन्यापासून अनेक गायी त्या ठिकाणी तयार केल्या, 35 लिटर प्लस दूध देणाऱ्या गायी या वळूपासून तयार झाल्या असं आवर्जून या ठिकाणी बापू सांगतायत. मंडळी, प्रत्येक एचएफ गायीच्या गोट्यामध्ये जर एक वळू असेल तर नक्कीच त्या गोटा त्या ठिकाणी बलशाली गोटा आणि समृद्ध गोटा त्या ठिकाणी होऊ शकतो आणि त्या गोठ्यामधल्या गायी चांगल्या दुधाच्याही त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. पण किमान 50-60-70 पुढे त्या ठिकाणी गोठा पाहिजे आणि त्या गोठ्यामध्ये असा वळू सांभाळणे त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी परवडणार आहे. अप्पू बरोबर ना? बरोबर आहे. 5-6 गायी असतील तर गोठा परवडत नाही ना, बैलाचा खर्च जादा ना, आपलं उत्पन्न कमी राहत. त्यामुळे एक 50 गायी झाल्या तर काय अडचण नाही. 50 गायी सांभाळणारा शेतकरी त्या मापात असतोय, त्याचा खर्च किती येणार आहे असा येऊन येऊन एका गायी एवढंच खातोय ते. त्यामुळे 50 वाल्याला सांभाळायला काहीच अडचण नाही. तुम्ही आता किती गायी म्हणजे अवरेज कसं असतं दिवसाला, कसं लावतात मग? नाही, माझावर आली तर ती मग 15 दिवसांनी माझावर येईल. एखाद्या किती गायी पण तरी दोन झाल्याची कार होते. बरं, दोनच्या वर नाही. दोनच्या वर नाही. तर मंडळी, असेच शेतीविषयक नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.